प्रश्न विचारतो. संजय राऊतांनी तुमचं नाव घेऊन टीका केली. तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होता, पुण्यातले मंत्री आहात. या ड्रग्ज प्रकरणामध्ये तुम्हाला पळ काढता येणार नाही, तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल, सरकारची भूमिका मांडावी लागेल. मी पळ कधी काढला? मी पळ कधी काढला? मी अगदी डायरेक्ट फुटपात करत असतो. घरी पण शोधायला मला यावं लागत, परत बाहेरच भेटतो. आणि घरी पण तुम्ही येता, काही अडचण नाही. त्यामुळे पळ मी काढलेला नाही. ज्या एका वाक्याचा तुम्ही मीडियाने विपर्यास केलेला आहे ते मांडण्याला तुम्ही मला संधी दिली, त्याबद्दल आभार. माझी क्लिप माझ्या खिशातच आहे, आता काढून दाखवला मी तयार आहे. मी असं म्हटलं की माझ्या काळामध्ये असं काही घडलंच नाही असं दावा करणं चुकीचं आहे. घडलंच नाही असं तुम्ही घेऊन सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण केली. माझी क्लिप माझ्या खिशात आहे, तुमची इच्छा असेल तर आता काढतो. मी असं म्हटलं की माझ्या पालकमंत्री काळामध्ये अशा प्रकारच्या समाजाला अस्वस्थ करणाऱ्या घटना घडल्याच नाहीत असा मी दावा करू शकत नाही. पुढे जाऊन मी म्हटलंय ज्या अजितदादांमध्ये आणि माझ्यामध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करतात ते तुम्हाला शक्य नाही होणार, पण तो जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पुढे जाऊन मी असं म्हटलेलं आहे पुन्हा एका मंत्र्यावर दोषारोपण करून हा विषय संपणार नाही. 10 लाखाचं पुणं एकदम 70 लाख झालं की नैसर्गिक इतकं डिटेल म्हटलंय. मला अर्धवट काही बोलताच येत नाही. तुम्ही काय दाखवलं? आता कोणी दाखवलं सांगत नाही. तुम्ही काय दाखवलं? आणि तुम्ही मला म्हणता की तुम्ही प्रेसशी बोलत नाही. तुम्ही जर उलट सुलट काही दाखवणार असाल तुम्ही काय दाखवलं? तर माझ्या काळात असं घडलंच नाही इतकंच वाक्य दाखवतो. अखी क्लिअर दाखव ना. त्यामुळे मी कुठे पळून गेलेलो नाही, मी कुठे पळ काढणार नाही. मी मंत्री कशाला? साधा आमदार असेल, आमदार कशाला? साधा नागरिक असेल तरी पुण्याचा एक नागरिक, महाराष्ट्राचा एक नागरिक, देशाचा एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे. आणि ते मी कधी काढले. आता मी जे परवाच्या क्लिप बद्दल बोललो ते दाखवा. अजित दादा पण दाखवा की दादा काय असं बोलले नाही. अशी माझ्याकडे माहिती नसताना मी काही बोललो बरोबर या ड्रग्ज संदर्भात.